नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर आपले हात 10 स्टेपमध्ये कसे, म्हणजेच 10 स्टेपमध्ये आपले हात कसे धुवायचे याच्याबद्दल शिकणार आहोत. चला तर मग हात धुवायला सुरुवात करूया. पहिली स्टेप काय, तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला हात ओले करून घ्यायचे, कशा पुढे, नळापुढे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय, साबण किंवा हँडवॉश जर असेल तर ते हातावर घ्यायचं. त्याच्यानंतर तिसरी स्टेप काय, म्हणजेच बघा, जेव्हा हँडवॉश आपण हातावर घेतो त्याच्यानंतर वरतून असं रब करायचं, म्हणजेच काय, इथे चांगल्या प्रकारे आपलं हँडवॉश लागतं. चौथी स्टेप काय, तर बोटाच्या आतमध्ये असं आपल्याला छानपैकी साफ करून घ्यायचं सगळीकडून. त्याच्यानंतर पाचवी स्टेप काय, तर पाचव्या स्टेपमध्ये आपल्याला हे जे बोट आहे हे याला घासायचे. बघा, दिसतंय, हे दोनही कडून आपल्याला घासून घ्यायचे. त्याच्यानंतर सहावी स्टेप काय, आता सहावी स्टेप म्हणजे काय, सहावी स्टेप काय, तर सहाव्या स्टेपमध्ये आपल्याला बोट साफ करायचे, म्हणजे काय, प्रत्येक बोट असं असं धुवून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक बोटातला जो मळ आहे आतमधला तो निघून जाईल, प्रत्येक बोटाकडून असं साफ करून घ्यायचं. त्याच्यानंतर सातवी स्टेप काय, आता तर सातव्या स्टेपमध्ये आपल्याला हे जे नख आहे हे खाली घासून घ्यायचे आहे, म्हणजे ह्याच्यानंतर काय होणार आहे, आपल्या नखातला जो मळ आहे तो निघून जाणार आहे. त्याच्यानंतरची स्टेप कोणती, तर आपल्याला आता अँकल साफ करायचं. आपण कुठलंही काम करताना फक्त हातातूनच जंतू नसतात जात, तर जंतू इथे पण असतात. तर आपल्या हातात बांगडी किंवा काही असेल तर ते मागे घेऊन आपण हात धुवायला पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा हात धुतो तेव्हा शेवटच्या नंतरची स्टेप काय असली पाहिजे, इथून आपल्याला छानपैकी घासून घ्यायचं. त्याच्यानंतर हे सगळं घासून घेतल्यानंतर पुन्हा एकदा हात रफ करून हात कसे करायचे आहे, पाण्याखाली आपण धुवून घ्यायचे. पाण्याखाली धुतल्यानंतर काय करायचं आहे, ते हात स्वच्छ असे कापडाने पुसून घ्यायचे आहे. कापडाने पुसल्यानंतर ते जंतू असतात ते आपले जे हात असतात ते चांगल्या प्रकारे धुतल्या जातात, आणि सुकल्यामुळे आपल्या हातावरचे जंतू हे जास्त वेळ राहत नाही, ते बाहेर निघून जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, 10 प्रकारे हात कसं धुवायचा, 10 स्टेपमध्ये हात कसा धुवायचा हे तुम्ही शिकले. आता घरी गेल्यानंतर तुमच्या आईला 10 प्रकारे, म्हणजे काय, 10 स्टेपमध्ये हात कसा धुवायचा हे करून दाखवा, आणि तुमच्या आईला आणि तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांना ते 10 स्टेप समजून सांगा. धन्यवाद.